नमस्ते, मी दीपाली. मिसेस पॉसिबल च्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सो आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या सर्व माझ्या भावांना आणि बहिणींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सो आता वाजले संध्याकाळचे 7:15 आणि आता मी राखी बांधणार आहे. तर अशा खूपशा अफवा होत्या आणि खूप न्यूजला आणि खूप म्हणजे सगळीकडेच असं आज शुभ मुहूर्त नाहीये, राखी नाही बांधायची, रात्री 9 वाजता बांधायची, असं तसं. तर हे मला काय एवढं म्हणजे पटलेलं नाही म्हणण्यापेक्षा दरवर्षीच भद्रा असतो. तर आता हे सोशल मीडियाच्या एक्स्ट्रा युजमुळे आणि असं म्हणजे जास्त काय म्हणतो आपण, तर तशा पद्धतीने हे थोडस जास्त व्हायरल होत आहे आणि जास्त असं की म्हणतात की भद्रा लागल्यानंतर राखी बांधू नये असं तसं. तर पूर्वीच्या काळी कोणी मुहूर्त बघत नव्हतं. रक्षाबंधन आहे तर हाच शुभ दिवस मानून नारळी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच बहिणी भावांना राखी बांधायच्या, त्यांच्याकडून वचन घ्यायच्या, त्यांच्याकडून गिफ्ट घ्यायच्या. सो असं काय मुहूर्त वगैरे आम्ही आधी तर कधी बघत नव्हतो. तर गेल्या वर्षी रात्री 9:30 बांधायची होती, ह्या वर्षी असंच काहीच आहे. पण आम्ही मी पर्सनली असं नाही मानत. तर असं काही नसतं, हा पूर्ण दिवस शुभ आहे आणि भद्रा दरवर्षीच असतो. एवढंच की आपण लक्ष देत नाही. आता सोशल मीडियामुळे आपला जास्त आपण लक्ष देतोय, म्हणजे आपल्याला माहिती झालं एक्झॅक्ट काय असतं ते. सो आता आम्ही रक्षाबंधन साजरं करतोय आणि आयुषचा हा बघा लुक, आयुषने न्यू शर्ट घातला, तसा जुनाच आहे, बाळाच्या बारशाला घेते. आणि हा आधीचा लुक हा बघ. तर चला तर मग सुरुवात करूया. तर भाऊजींना देखील मीच बांधणार आहे राखी. तर मी का बांधणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला कळेलच. सो चला तर मग आता सगळ्यात आधी गणपती बाप्पाला बांधून घेऊया. तर खरं तर ना फौजींची ड्युटी होती, त्यामुळे मी फौजींना आधी बांधली राखी आणि त्याचबरोबर मुलांना देखील बांधून घेतली. तर मी आधी आता गणपती बाप्पाला बांधून घेते राखी. लेट्स गेट स्टार्टेड. आणि हा बघा आमचा चोर देव बाप्पाकडे आलं की पळत येतोय बघा. आता ना त्याला बाकी काही नाही लागत, तो टाळ घेतो फक्त, त्याला टाळ लागते. जरा घ्या बसा, विठल विठल करा. आणि ना तो आता क्लॅप क्लॅप करायला शिकलाय, विठल विठल करायला शिकलाय. प्रॉपर करतो तो जसं आपण करतो तस. चला तर खेळतोय आता आम्ही गणपती बाप्पाला राखी बांधतो. तर हा ना माझ्या मम्मीने जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर अधिक मास होता ना, तेव्हा ही गणपतीची मूर्ती आम्हाला दिली होती. सो मी इकडे घेऊन आली. तर कपाटात ठेवण्यापेक्षा मला वाटलं की इकडे पूजा केली जाईल आणि म्हणजे असावं गणपती बाप्पा आपल्याकडे. सो म्हणून मी आणली. आणि आता मी असं कपाटात ठेवल्यानंतर असं म्हणल्यानंतर तुम्ही असं कमेंट कराल की का तुझ्या घरातल्या देवाऱ्यावर नाही ठेवू शकत का? कारण आमच्या घरातल्या देवाऱ्यावर उजव्या सोंडाचा गणपती आहे आणि ऑलरेडी 2 आहेत गणपती. तर ही ठेवली तर 3 होतात, म्हणून मी ठेवली नव्हती. म्हणजे आईच म्हणाल्या की नको ठेवायला, 3 पुजायचे नसतात. म्हणून मी माझ्या कपाटात ठेवली होती. जेव्हा आम्ही सोबत जाते तेव्हा मम्मी ही घेऊन येते आणि पूजा करते. तर मी सगळं क्लिअर करते, कारण परत कमेंट करते, मला कमेंटचा आन्सर देण्यापेक्षा मी आधीच क्लिअर करते. पकड आई. आणि ही अम्मा आजीचा आखी. जेव्हा मी सोबत असते ना, तर जेव्हा मी जाऊ शकत नाही
तेव्हा मी गणपती बाप्पाला राखी बांधते आणि मी गेल्या वर्षी पण बांधली होती, ह्या वर्षी पण बांधते. गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये बहुतेक मी सूट नव्हतं घेतलं, तर आता म्हणलं की घेऊया सूट. सो तर मी आधी सांगितल्याप्रमाणे अगोदर फौजींना, आयुषला आणि आदीला राखी बांधली होती, पण ना मी ही क्लिप नंतर ऍड करते कारण ते फिल्मिंगमध्ये छान वाटतं, आधी गणपती बाप्पाला राखी आणि त्याच्यानंतर मग बाकीचे, त्यामुळे मग मी आता हे ऍड करते. सो तर आता फौजींना राखी बांधली, फौजींची ड्युटी आहे 7 वाजता. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे 7:45 मी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं होतं आणि आधीच म्हणजे 10-15 मिनटं अगोदरच मी राखी वगैरे बांधून घेतली, तर ते 10 वाजता येणार, त्यामुळे मग रात्री जेवण वगैरे पण करायचं असतं, त्याच्यामुळे मग अगोदरच बांधून घेतली. सो आता ते जातील ड्युटीला आणि आता ना मी असं ठरवले की आयुष आधीला राखी बांधेल आणि आधी आयुषला बांधेल. सो आधीच्या वतीने मीच बांधणार आहे आणि आयुषच्या वतीने पण मीच बांधणार, फक्त थोडंसं आयुष हेल्प करेल. सो हे का आणि कशासाठी हे मी या व्लॉगच्या एंडला सांगितलं आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला छान काहीतरी शिकायला आणि बघायला मिळेल. तू नुसतं गाठ मार, नुसतं गाठ मार, ते नुसतं हात लाव, देखील हात लाव की गोवाळ आता इकडे येऊन. आणि बघा आता आधीची स्माईल बघा नसते भैया ओवाळताना. असं काही नाही, बहिणीनंच भावाला राखी बांधली पाहिजे, ज्याला बहीण नाही ते नको त्याला कोणी बांधायचे, भाऊ पण भावाचं रक्षण करू शकतो ना, है का नाही सोनू? चला शंभू करा पप्पांच्या आणि उठा चला. आणि हे बघा आमच्या लावला की त्याला रडायला येत, अजिबात लावू देत नाही, किती पण चुकवून जरी लावलं ना त्याला समजतच. आमचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर राखी पाठवली होती आयुषा तुने, पण ती अजून काही कारणास्तव पोहोचली नाही. सो आम्ही आणायला सांगितलं सकाळी आणि आम्ही बांधली आणि भाऊजींना बांधली. तर तुम्ही म्हणाल की भाऊजींना तू कशी राखी बांधलीस म्हणून मी आता एक्सप्लेन करते, कारण त्यांना राखी आली नव्हती त्यांची अजून, जेव्हा केव्हा येईल उद्या परवा कधीही तर तेव्हा मी बांधेन ती सुद्धा. तर आणि बघा असं म्हणतात की भावाने भावाला बहिणीने राखी बांधायची असते रक्षाबंधनला, आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो असं म्हणतात. तर असं काही नाही, बहिणीनेच भावाला राखी बांधली पाहिजे किंवा बहिणीने, तर बहीण बहिणीला राखी बांधू शकते, तर जिला भाऊ नाही ते बहीण बहीण पण आपण बऱ्याच ठिकाणी व्हिडिओज बघितले, बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष सुद्धा बघितलेले आहे की ज्यांना भाऊ नसतो ते बहिणी बहिणी सुद्धा रक्षाबंधन साजरं करतात आणि एकमेकींना राखी बांधतात. तर मग भाऊ भाऊ का नाही बांधू शकत? तर माझी अशी इच्छा होती आणि मी गेल्या वर्षी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा रक्षाबंधन होतं, तर तेव्हाचा ब्लॉग देखील आपल्याकडे आपल्या चॅनेलवरती आहे. तर तेव्हा मी बोलले नव्हते पण मी त्या दिवशीच ठरवलं होतं माझ्या मनाशी एकदम, म्हणजे पक्क केलं होतं जर मुलगी झाली तर यांचं रक्षाबंधन साजरं होईलच, पण जरी मुलगा झाला तर असं आमचा ह्या क्युटचा आधी आहे.
सो तरी आम्ही रक्षाबंधन तितक्याच आनंदाने तितक्याच काय म्हणतो एकदम मस्त पद्धतीने आणि छान पद्धतीने साजरं करू. सो म्हणून मी आज हा घाट घातलेला आहे. तर मला नाही वाटत तसं कुणी केलं असेल भावाने भावाला राखी, मी नाही ऐकलं कधी. सो मी आम्ही बांधली आदीने, आयुषला बांधली आणि आयुषने आदीला बांधली. तर त्यांच्यावर आयुषला पण अजून एवढं नाही जमत, तो पण अजून छोटासा आहे, त्यामुळे मीच त्याला मदत केली. सो आणि इथून पुढे दरवर्षी हे दोघं रक्षाबंधन साजरं करतील, ते कुठेही असो कितीही मोठे झाले तरी. आणि असं म्हणतात की मोठ्या भावाने, तर मोठा भाऊ तर नेहमीच लहान भावाचं रक्षण करतो, पण काही वेळी किंवा काही परिस्थिती काही वेळेस अशी येते, काही कोणतीही म्हणजे काही प्रॉब्लेम आला किंवा अशी परिस्थिती येते जेव्हा लहान भावाला देखील मोठा भाऊ होऊन मोठ्या भावाची सावली म्हणून राहावं लागतं किंवा त्याला मदत करावी लागते आणि त्याला सपोर्ट करावा लागतो फायनान्शियली मेंटली. सो मला असं वाटतं की हे एक कृतज्ञता म्हणून आणि एक बंध म्हणून ही रक्षाबंधन आम्ही साजरं करतोय. माझ्यापासून मी म्हणजे आमच्यापासून आम्ही सुरुवात करतोय. तर आय होप या बद्दल तुम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह वेने तुम्ही कमेंट कराल आणि पॉझिटिव्ह वेनेच विचार कराल. आणि याबद्दल म्हणजे मला असं वाटतं की मला खूप म्हणजे आवडेल जर असं कुणी इनिशिएटिव्ह घेतला तर माझ्यासारखा जसा मी घेतला तसा. सो आणि काकांची म्हणजे जरी सख्ती बहीण असली तरी म्हणजे चुलत बहीण किंवा आते बहीण मामे बहीण मावशीची मुलगी असं असतात, पण आमच्याकडे असं झालंय की ना माझ्या बहिणींना देखील दोन्ही बहिणींना मुली नाहीत. भाऊ तर माझ्या सगळे लहान आहेत आणि माझ्या मोठ्या भावाला देखील दोन मुलंच आहेत. सो आणि आयुषच्या काकांना पण एक मुलगाच आहे अजून. मला सुद्धा असं वाटत होतं खूप मनापासून की मला मुलगी व्हावी, पण नाही दिली देवाने. सो देवाच्या मनात काय होतं माहिती नाही. सो हे कुठचं माझं बाळ आहे, हे मुलगा दिला खूप गोड आहे. आणि असं काही नाही मुलगा मुलगी असं काही, मी खुद्दा बोलले हे याबद्दल मुलगा मुलगी असं काही नसतं. सो सगळीच बाळ सेम असतात, सगळीच बाळासारखी असतात आणि खूप क्यूट आणि खूप टॅलेंटेड असतात आणि लहान मुलं खूप ऍक्टिव्ह देखील असतात. तर तुम्ही बघू शकता आदिला अजिबात गपचूप बसत नाहीये, त्याची मस्ती चालू, त्याला ते ताट ओढायचं आहे. आई जा बाळा देऊ पप्पा कशी घेऊन हा घे मिठाई खा आणि तू जा तेला लागल घे कुठली तुम्ही. तर त्याला मिठाई मी नारळाची बर्फी बनवली होती, मी आय थिंक गेल्या वर्षी ब्लॉग मध्ये दाखवले. जर नसेल दाखवली तर रेसिपी मी परत एकदा बनवेन आणि शूट करेन, कारण मला काल मी आज सकाळीच बनवली. सो मला शूट करता नाही जमलं. तर चला तर मग मी काय बोलत होते, तर माझ्यासारखंच तुम्ही सगळ्यांनी देखील इनिशिएटिव्ह घ्या. आणि मी हा मी हे सांगत होते की माझ्या भावाला देखील मुलगी नाही, त्याला दोन मुलेच आहेत काकांच्या मुलाला आणि माझा सखा भावाचं लहान आहे. सो आता सध्या तरी आमच्या घरात नंदीच्या दोन मुली आहेत. तर त्यांची मी अगोदर सांगितलं त्या राखी पाठवतात आयुषसाठी आणि यावर्षी आदिराजसाठी पण पाठवली असणार आहे 100%. पण जर म्हणजे जरी नसेल पाठवली तरी त्यांनी आधीच मला सांगून ठेवले की जर नाही आली तर तू घे आणि तुझ्या ह्यानं तू बांध असं सांगितलं नाही तुम्ही बांधा असं. सो आमच्या ताईने सांगितलं असं. सो मी आता आजपासून आम्ही सुरुवात करतो आहे ना आयुष, आणि पुढच्या दरवर्षी तू आदीला राखी बांधणार आणि आधी तुला राखी बांधणार पक्के. दीदी तर बांधलेला, दीदी तर काय पाठवणार दरवर्षी आपण कुठं असं देतो किंवा गावकडं असतं तर मग दीदी बांधणार येऊन, पण नसलं आणि त्यांनी जरी बांधली तरी तुम्ही दोघांनी पण बांधायची. ओके ओके चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करतो. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे माझं इनिशिएटिव्ह तुम्हाला कसं वाटलं याबद्दल प्लीज पॉझिटिव्ह कमेंट्स करा अशी माझी तर खूप मनापासून इच्छा आहे. जरी तुम्हाला काही खटकलं असेल किंवा माझं काही चुकलं असेल तर क्षमस्व, मी मनापासून तुमची माफी मागते माझं काही चुकलं असेल तर बोलण्यात. सो चला तर मग बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, हॅपी रक्षाबंधन टू ऑल. तर ही आहे त्रिशा. तर त्रिशाने आयुषला आणि आदिराजला रात्री काल रात्री राखी बांधली. तर ही पण क्लिप मला ऍड करायची होती म्हणून मी हा व्लॉग आज म्हणजे दुसऱ्या दिवशी अपलोड करते.